आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या. प्रचार काळातील नेत्यांची वादग्रस्त विधानं आयोगाच्या रडारवर. मुंबई कार्यालयानं केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठवला. बटेंगे तो कटेंगेसह सज्जाद नोमानींच्या वक्तव्याचाही समावेश. पुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले. पुण्यातील बारामती, पर्वती आणि सुप्यात अजित पवारांसाठी बॅनरबाजी. कराडमध्ये निकालाआधीच अतुल भोसलेंचे आमदार म्हणून बॅनर झळकले. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉक्टर अतुल भोसलेंमध्ये लढत. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक. शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यात सामना. विधानसभा निकालाच्या आधीच भोर विधानसभा मतदारसंघात विजयाचे बॅनर. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना शुभेच्छा देणारे बॅनर. बॅनरवर शंकर मांडेकरांचा आमदार असा उल्लेख. काँग्रेस नेते नसीम खान यांची सुरक्षा वाढवली. कार्यालयातून 2 संशयित ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षेत वाढ. संशयितांच्या मोबाईलमध्ये कोड वर्ड सापडल्यानंतर सुरक्षा वाढवली. मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंविरोधात गुन्हा दाखल. ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. जवळपास 50 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती. नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची नागपुरात तयारी सुरू. डिसेंबरमध्ये नागपुरात नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन होणार. सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चिघळला. शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशीलकुमार शिंदेंचं घर फोडणार. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांचा काँग्रेसला इशारा.